धुळे तालुक्यातील अजंग चिंचवार येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा भूमिपूजन सोहळा खासदार डॉक्टर सुबाई भामरे यांच्या शुभ हस्ते पार पडला. यावेळी धुळे पंचायत समितीचे लोकप्रिय अध्यक्ष सुभाष देवरे यांची विशेष उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षापासून कुलते अजंग येथील ग्रामस्थांतर्फे आरोग्य केंद्राची उभारणी व्हावी यासाठी सतत खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्याकडे तथा जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर आज या पाठपुराव्याला यश येऊन सदर आरोग्य केंद्र उभारणीला 56,88,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय. त्या पार्श्वभूमीवर अजंग चिंचवार येथे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते आरोग्य केंद्र उभारणीचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मोदी साहेबांनी ठरवलं की आपल्या देशातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून आयुष्यमान भारत योजना तर असलीच, त्याच्या माध्यमातून या देशातील 50 कोटी जनतेला, गरीब जनतेला, जे 10 कोटी कुटुंब यांचा इन्शुरन्स काढला, जे एका कुटुंबाला 5 लाख रुपये वर्षाचे मिळू शकतात आरोग्यावर, म्हणजे माझ्या गरीब माणसाच्या घरात कॅन्सरचा आजार, किडनीचा आजार, हृदयाचा आजार, त्याची ट्रीटमेंट करावी लागली तर 1 लाख रुपये खर्च होतात. म्हणून त्याच्यासाठी एक गोल्डन कार्ड दिलंय एका कुटुंबाला. आणि एम्पॅनल जे ते हॉस्पिटल असतील भारतात कुठेही, तुमच्या जिल्ह्याच्या जागी असो, तालुक्याच्या जागी असो, भरपूर हॉस्पिटल्सना एम्पॅनल केले, ते गोल्डन कार्ड दिलं तर तुमच्या तपासण्या, तुमचं ऑपरेशन, तुमचे औषधं, त्याच्यानंतरच्या सगळे ट्रीटमेंट त्या कार्डवर त्या हॉस्पिटलला करावी लागते आणि ते पैसे भारत सरकार देते. ते आयुष्यमान भारतचा हा विषय आहे आणि त्याच्या माध्यमातून आज गरिबाला उपचाराच्या अभावी त्याचा कोणी रुग्ण मरत दगावत नाही. आणि आयुष्यमान भारतमध्ये दुसरा कंपोनंट डॉक्टर साहेब या सब सेंटरचा, हे भारतात जेवढेही प्रायमरी हेल्थ सेंटरचे सब सेंटर असतील, जसं आपल्या जिल्ह्यात 9 सब सेंटर केंद्राकडनं मंजूर झाले त्याच्यात तुमचं झालं. आणि येणाऱ्या काळात 257 सेंटर्सना वेलनेस सेंटर डेव्हलप करण्यासाठी निधी दिला जाणार आहे. म्हणून अशा रीतीने ग्रामीण भागाचे आरोग्य संस्था बळकट करण्यासाठी केंद्राने हा निधी दिलेला आहे आणि त्या केंद्राच्या निधीच्या माध्यमातून तुमचं आज हे काम होत आहे. आणि सातत्याने स्टँडिंग कमिटीच्या हेल्थवर आम्ही होतो. तुषार भाऊ हेल्थच्या स्टँडिंग कमिटीवर मी होतो आणि स्टँडिंग कमिटीला केंद्रामध्ये फार महत्व असतं. आणि त्या स्टँडिंग कमिटीमध्ये या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी खासदार दुसऱ्यांदा झालो. आम्ही स्वतः डॉक्टर असल्यामुळे प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये जी अवस्था होती, सब सेंटरमध्ये जी अवस्था होती, ही सातत्याने आम्ही मांडलेली आहे. तसेच चिंचवार येथेही प्राथमिक आरोग्य केंद्राचा भूमिपूजन सोहळा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न झाला. या दोन्ही भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी झेडपी अध्यक्ष तुषार रंदे, सदस्य बापू खलाणे, पंचायत समिती सभापती प्राध्यापक विजय पाटील, कामराज निकम, सुभाष देवरे, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, सुधीर जाधव, राम भदाणे, तरुणू पाटील, रवींद्र वाकडे, राजू गढरी, सुरेश सोनवणे, कोळत्याचे सरपंच भगवान दगा, अरुण पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. धुळे तालुक्यात 5 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 9 सब सेंटर यांच्यासाठी 3 कोटीचा निधी मिळालेला आहे आणि त्यातच चिंचवारचं सब सेंटरचं आज आम्ही उद्घाटन करतो. त्याच्याबरोबर सकाळी आम्ही लईंग, अजंग, कुलथे आणि आता चिंचवार आणि अजंग. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी एक त्यांच्या लक्षात आलं की ग्रामीण भागात सर्वसामान्य लोकांना सगळ्यात मोठी कुठली समस्या भेडसावत असेल ती आरोग्याची. कारण कुटुंबात एखाद्याला कॅन्सर झाला आणि हृदयविकाराने गेले तर रस्ता काँक्रीटायरन करण्यासाठी
जलयुक्त शिवारामध्ये आपल्या गावाची सिलेक्शन केलं आणि त्याच्या माध्यमातून कामं झालेत. मुख्यमंत्री पेयजल योजना आणली, नंतर 10 लाखाचं एक शेड दिलेलं आहे CSR माध्यमातून, त्याचं काम होईल. अल्पसंख्याक सभामंडप बांधण्यासाठी 10 लाख दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक नॅशनल हायवे आपण मंजूर करून घेतलेला आहे. कुसुंबा ते मालेगाव झालेलं आहे. आता तुम्ही कुसुंबा ते मालेगाव बघाल तर एकदम रुंद रस्ता आणि सिमेंट काँक्रीटचा रस्ता झाला. आता कुसुंब्याहून धोंडा इथ्यापर्यंत हा पुढे मंजूर करून घेतला जो आपल्या चिंचवारनं जाणार आहे. तर हाही सिमेंटचा मोठा रस्ता आहे. अशा रीतीने खासदार म्हणून जो जो 5-6 कामं आपण केलेले आहेत, हा खालचा एन्युटीचा जो रस्ता आहे मेहरगाव ते अंबडनेर तो दोंडाच्यापर्यंत आहे, त्याचाही फायदा तुम्हाला होईल. अशा रीतीने रस्त्यांचे कामं असेल, पेयजल योजनांचे कामं असेल आणि जेवढे जेवढे काही गरिबांच्यासाठी पंतप्रधान मोदी साहेबांनी मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे ती मोठी लिस्ट सांगत नाही, कारण आपण बऱ्याच वेळापासून इथे थांबलेलं आहात, पावसात भेटलेला आहात, म्हणून मी जास्त वेळ घेतो.